नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव कोकणकर चेतन। तर मित्रांनो, आज आपण आलो लालबागला आणि माझ्या पाठीमध्ये बघू शकता लालबागच्या राजाचा मंडप चालू आहे का, आणि इथेच आपले एक दिगंबर आर्ट्स म्हणून आहे, तिथं गौरीचं सामान सगळं मिळतं। ते किती प्राईजमध्ये असणार, काय असणार आहे, आणि तुम्ही इथे घ्यायला येऊ शकता का, तुम्हाला काय काय व्हरायटीज बघायला मिळणार आहे, तेच आज आपण बघणार आहोत। सो आतमध्ये जाऊया। बाकी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या। चला व्हिडिओ सुरुवात करूया। तर मित्रांनो, हा आहे लालबागचा राजा आणि इथेच बघू शकता तुम्ही, दिगंबर आर्ट्स म्हणून आहे। सो त्यांच्या इथेच आता आपण जाणार आहे आतमध्ये। त्यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत, तर बघूया। हे काका आहेत, तर काका नमस्कार। मला जरा सांगा ना, तुमच्याकडे काय काय व्हरायटीज आहेत? आपल्याकडे सर्व व्हरायटी आहे। पीओपीच्या बॉड्या आहेत, फायबरच्या हाफ बॉडी आहे, फायबरच्या फुल बॉड्या आहेत। ओके। आपल्याकडे मुकुटे पण आहेत, ओके, 300 रेंजपासून आहे ते 3,500 आहेत। ओके। अमरावती पॅटर्न पण आहेत आपल्याकडे, अमरावती पॅटर्नचे 3 पॅटर्न आहेत। त्याच्यानंतर आपल्याकडे जर तुम्हाला सजावटीसाठी लागणारे वारकरी सेट आहेत, सेट आहे, मंदिराचे सेट आहे, गाय वासरू आहे, मंदिर आहेत, बैल आहेत, घोडे आहेत। ओके। ते जे कोल्हापुरी जे मुकुट आहेत अंबाबाईचे, ओके, आपल्याकडे ते पण मुकुट आहे। ओके। एक वेळ आईचा मुकुट आहे। हो ठीक आहे। राहुल हां बोला। ब्लाऊज पण भेटतात असे रेडीमेड, ओके, जे गौरीसाठी उपयोग होते। ओके। दागिने ऑर्नामेंट्स ह्या दागिन्यांची काय रेंज असणार आहे? आपल्याकडे 90 रुपयापासून चालू आहे। 90 रुपयापासून स्टार्ट आहे। आणि अजून हे जे मुखवट आहे त्यांची काय रेंज असणार आहे? मुखवट 300 ते 3,500 3,500 ते 3,500 आपल्याकडे मुखवटे मिळते। ओके। याच्यामध्ये हे जे आहे ते कोणते फायबरचे आहेत? ओके। हे फायबरचे आहेत मित्रांनो, बघू शकता। हे ओरिजिनल फेस आहेत, त्याच्या डोळ्यांची आखणी पूर्ण वेगळी असते। ओके बरोबर। जे हावभाव आहेत ते बरोबर। मित्रांनो, बघू शकता इकडं रेडीमेड गौरी आहेत, ज्या तुम्हाला दागिन्याचा सहित तयार आहेत। खूप आहेत, इकडे पाऊस पडतो म्हणून त्यांनी कागद घातले, पण हे तुम्ही बघू शकता इकडे। हा आहे महालक्ष्मीचा मुखवटा। तर काका काय प्राईज आहे याचे? आपल्याकडे महालक्ष्मीचे जे व्हरायटीज आहेत ते 300 रुपयापासून चालू आहेत आपल्याला। ओके। 300 रुपयापासून चालू आहेत। ओके। बघू शकता इकडे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत। ओके। 400 रुपये महालक्ष्मीची। आणि ही एकवीर आई। हो, ही एकवीर आईची आहे। ओके। तुम्ही नक्की एकवीर आईचे फॅन असाल तर नक्की या, आणि असं काहीतरी डेकोरेशनला करून टाका मस्त इथे। मला मी तुम्हाला एक विचारणार होतो, बाहेर पूर्ण बॉडी आहे ते किती प्राईज आहे, काय कशी असते बॉडी जी असते ती कस्टमरांना जशी लागते त्या पद्धतीने असते। आपल्याकडे 8,000 वाल्या पण आहेत, 9,000 वाल्या आहेत, 10,000 वाल्या आहेत, 11,000 वाल्या आहेत, 14,000 वाल्या आहेत। म्हणजे जसे कस्टमर घेणार जसे कस्टमर लागणार तसं, आणि कस्टमाईज असेल तर आपण कस्टमाईज पण करून देतो कस्टमरला। आणि साधारणतः एक पूर्ण असा सेटअप एका गौरीचा घेण्यासाठी किती खर्च येतो? 15 ते 20 हजारामध्ये जाते जाते। ओके। आणि बाकी तुम्ही जसं कराल तसं त्याच्यावर डिपेंड, मग जसं डिपेंड असतं कस्टमरला, जे दागिने दागिनेमध्ये मग काय कस्टमरला वाढवले की तशी कॉस्टिंग वाढवते। बरं, कुठे कसं होतं? सो ते बघा इकडे रेडीमेड आहेत। बाकी अजून काय विशेष असं सांगू शकता? तिकडे जवळपास गौरी आहे। हा, तुम्हाला फोनवर जरा डायमीटर वगैरे सांगितलं तुम्ही तसं बनवून द्या। नाही। ओके। आतमध्ये स्क्रू आहे, ओके, स्क्रूवरती पूर्ण आपण फिट केली बरोबर। हे गोष्टी करून कोकण साईडला भरपूर लोक प्रिफर करतात बसलेली। ओके। बसलेली बरोबर। अजून काय विशेष? बाकी हे काय आहे दागिनेच आहे? दागिने हां
यांची काय प्राइस चालू आहे आपल्याकडे? आपल्याकडे नतीजा आहे ते 90 रुपयापासून चालू आहे. ओके 90 रुपये. हां जे तुम्ही घ्या जसं क्रिकेट करा तसे, कानातले पण आहेत जसे प्रिफर करा तसे, 100 रुपयापासून आहेत आपल्याकडे. ओके तसे कस्टमर लागले असं तसे काही नाही. ओके आणि हे वगैरे काय प्राईस? 150 रुपये बघू शकता, 150 रुपयाला आहेत. आणि हे जोडवी आहेत, त्यांची काय प्राईस? 40 रुपयापासून. ओके म्हणजे तुम्हाला स्वस्तात मस्त असं गौरीचं पूर्ण सामान एकाच ठिकाणी मिळू शकतं. ब्लाऊज पण आहे, रेडीमेड ब्लाऊज आहेत, त्याचे 300 स्टार्ट आहेत. म्हणजे तुम्ही जर आलात लालबागला तर नक्की इथे व्हिजिट करा आणि एकाच दुकानात सगळी खरेदी करा, म्हणजे जेणेकरून तुम्हालाही स्वस्त पडू शकेल. हे बघू शकता इकडे वेगवेगळे दागिने. त्याची काय प्राईज आहे? 350. बाळकृष्ण आहे बघू शकता. बघू शकता दुकानाचा ॲड्रेस आहे आणि तुम्ही लालबागला आलात तर नक्की एकदा व्हिजिट करा. आणि अजून काय काय सांगायचं असेल तर सांग. दुकानाचा ॲड्रेस लक्षात ठेवा की ही मिरची गल्ली आहे, गणपती वस्तू, गणपतीच्या गल्लीमध्ये बाजूला आनंद ज्वेलर्सचं दुकान आहे, ज्वेलर्स बाजूला दुकान आहे. सकाळी 9:30 चालू होतं दुकान, 10 लवकरात लवकर यांनी खरेदी करा, गणपतीचे दिवस पण कमी राहील. कमी राहील तर मित्रांनो नक्की या व्हिजिट करायला इथे. आणि काकांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे सर्व गौरीचं सामान तुम्हाला इथे मिळून जाईल एकाच ठिकाणी. आणि काय नाही, बाकी एकाच ठिकाणी खरेदी केल्यावरती एकच फायदा होतो की तुम्हाला सगळं सामान स्वस्तमध्ये मिळू शकतो. सगळ्या इथे आणि भेट द्या, नक्की काकांबरोबर खरेदी करा आणि हा गणपती उत्सव साजरा करा. त्याला भेटू अशात नवीन एका व्हिडिओत. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.